नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत आहे. रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. रामनगर तालुका जोयडा जिल्हा कारवार येथे शुक्रवारी ही घटना घडली असून अशोक चिमणू गावडे वय 40 असे त्याचे नाव आहे. शेतातून घरी परतताना ही घटना घडली असून जखमी अशोकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शिक्षण खात्याने मांडलेला सुट्टीचा घोळपाता सध्या रविवारी शाळा आहे की सुट्टी अशी विचारणा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे आता रविवारी सुट्टी आहे असे स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. पूरस्थितीमुळे देण्यात आलेल्या सुट्टीची भरपाई ऑक्टोबर महिन्याच्या 26 तारखेपर्यंत शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवून केली जाणार आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्चचा 29वा स्थापन दिन सोमवार दिनांक 16 रोजी साजरा केला जाणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता हिंदवाडी येथील संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. कर्नाटक लॉ सोसायटीचे आश्रयदाते रावसाहेब बोगटे यांच्या वाढदिवसादिनी हा स्थापन दिन साजरा केला जात असतो अशी माहिती संचालक अतुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लिंगराज महाविद्यालयात दिनांक 13 रोजी मतदार जागृती रॅली काढण्यात आली. PUC प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत सहभागी होऊन जनजागृती केली. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या गिरीजा हिरेमठ, पदवी विभागाचे प्राचार्य डॉक्टर RN पाटील आदी उपस्थित होते. शिवरुद्राचे दिग्विजय तांडव असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित विशेष असा पूर्णतः नवीन गीतांचा नृत्य शस्त्रास्त्र निवेदनातून उलगडणारा स्फूर्तीदायी भव्य दिव्य कार्यक्रम गुरुवार दिनांक 19 ते शनिवार दिनांक 21 सप्टेंबर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव येथे आयोजित केला आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव आणि जैशा फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. कंग्राळी बुद्रुक येथील नेताजी गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव व शिवशाही युवक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात गेले 10 दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य कल्लप्पा जाधव हे उपस्थित होते. बेकिनकेरे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बेकिनकेरे अतिवाड या 2 गावात 39 अधिक घरांची पडझड झाली आहे. अनेक घरे रस्त्यावर कोसळली असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यातच पाऊस असल्याने गल्लीतून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव जिल्हा पदवीपूर्व सार्वजनिक शिक्षण खात्याच्या मान्यतेने सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित बेळगाव जिल्हा पदवीपूर्व आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल व नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. निपाणी येथील नगरपालिका आयुक्त दीपक हरदी यांची लवकरच बदली होण्याची शक्यता असून तशी कुजबूज पालिका वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे त्या बदलीमागे राजकीय हात प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच निपाणी एका शांत पण कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला मुकणार आहे. टॅली इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग सेंटर, इंजिनियर्स कम्प्युटर अकॅडमी, ऑथराइज्ड ट्रेनिंग सेंटर फॉर टॅली सर्टिफिकेशन. आवर कोर्सेस आर टॅली ACE, टॅली प्रो, Tally Guru, GST using Tally ERP 9. कार्दगा भोज दरम्यान दूधगंगा नदीवरील पूल दिनांक 14 रोजी वाहतुकीस खुला झाला असून वाहतूक सुरू झाली आहे. चालू वर्षी अतिवृष्टी होऊन ऑगस्ट मध्ये महापूर आला. त्या काळात सुमारे 20 दिवस हा पूल पाण्याखाली राहिला होता. पुन्हा सप्टेंबर 5 पुलावर पाणी आले आणि मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली. मात्र दिनांक 14 रोजी पुराचे पाणी नदी पात्रात गेले आणि 9 दिवसांनी हा पूल वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. सामान्य कष्टकरी जनतेला आरोग्य सेवा आणि उपचार मोफत मिळावेत यासाठी शासनाने शासकीय रुग्णालय निर्माण केली. पण अशा शासकीय रुग्णालयांमध्ये सेवेच्या नावाखाली खुशाली या गोंडस मार्गातून आर्थिक लूट सुरू आहे. निपाणी येथील गांधी रुग्णालयातही असाच प्रकार सुरू असून खुशालीच्या नावाखाली सक्तीची वसुली सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते DK शिवकुमार यांची तब्येत पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना 17 सप्टेंबर पर्यंत ईडीच्या ताब्यात देण्यात आले होते. शनिवारी त्यांची चौकशी सुरू ठेवण्यात आल्यानंतर पुन्हा रक्तदाब आणि मधुमेहामुळे त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मुलांमधील रक्तहीनता आणि कुपोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारची पोषण अभियान योजना राज्यात देखील जारी करण्याची ठोस उपाययोजना करण्यात येईल अशी ग्वाही येडियुरप्पा यांनी दिली. येडियुरप्पा यावेळी म्हणाले, राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये पोषण अभियान योजना जारी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. तर उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये देखील ही योजना जारी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
गृहनिर्माण प्रकल्प आणि निर्यातीसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. परवडणारी आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी 10,000 कोटीच्या विशेष निधीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्याचबरोबर घरासाठी तत्काळ कर्ज मिळावीत म्हणून स्पेशल विंडो तयार करण्यात येणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं आहे. यानंतर 5 सैनिक या घुसखोऱ्यांचे मृतदेह घेऊन पळून गेले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र त्यांचे हे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले. काश्मीरमधील हाजीपूर सेक्टरमधील हा व्हिडिओ 10 ते 11 सप्टेंबर दरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे. भारताचा चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्रोकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत यासाठी घेणार आहे. नासाच्या ऑर्बिटरने त्याआधी अत्यंत सूक्ष्म अशा बाबी टिपल्या आहेत. त्याच्या आधारे विक्रम लँडर बद्दलची माहिती घेऊन त्याच्यावर पुढे काय करायचं हे इस्रो ठरवणार आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. श्रीलंकेत सुरू असलेल्या अंडर 19 आशियाई कपमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवली. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं केवळ 5 धावांनी विजय मिळवला. यात महाराष्ट्राच्या अथर्व अंकोलेकरनं भारताला विजय मिळवून दिला. भारतीय फलंदाजांनी केलेल्या 106 धावांचा पाठलाग करणे बांगलादेशला सहज शक्य असताना युवा गोलंदाजांनी भारताचा विजय खेचून आणला. तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहल. ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाईट, ई पेपर.